सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं शेतकऱ्यांसाठी किसान एमपे ॲप सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचा शुभारंभ डीसीसी हॉल सातारा इथं सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अणासकर, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाला. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा आर्थिक कणा म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ख्याती आहे. ही बँक प्रगतशील शेतकरी बनवण्यासाठी आर्थिक पाठबळ आणि प्रशिक्षण देते. आता डिजिटल इंडिया ही संकल्पना ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं एक नवं पाऊल उचललंय. किसान एमपे ॲप ही सुविधा शेतकऱ्यांसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं उपलब्ध करून दिल्यानं शेतकऱ्यांना बँकिंग व्यवहार करणे आता सुलभ होणार आहे. शेतकरी हे किचकट बँकिंग व्यवहारामुळं बँकेऐवजी खाजगी सावकार यांच्याकडून आपली पैशाची गरज भागवतात. मात्र आता या किसान एमपे ॲपमुळं शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहार करणं सुलभ होणार आहे, असं मत विधान परिषदेचे सभापती नामदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलंय. एकेकाळी सहकार क्षेत्राला कॉर्पोरेट सेक्टर, खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी आणि चर्चेच्या वेळेस असं बोलून दाखवत होते की पांढरी टोपी घातलेली माणसं, न शिकलेली माणसं, दप्तर घातलेली माणसं बँका काय चालवणार, कारखाने काय चालवणार, सूत गिरण्या काय चालवणार, व्यवसाय काय करणार, धंदा काय करणार, असं सगळं बोलून दाखवलं. महाराष्ट्र राज्याच्या सहकारात ग्रामीण भागात जे भविष्य घडलं गेलं आणि ग्रामीण भाग आणि विशेष करून शेतकरी ज्या आत्मविश्वासाने आणि खात्रीने पुढे गेला, हे सगळे विचार जे बोलले जात होते, जी शंका व्यक्त केली होती. राज्यात इतर जिल्हा मध्यवर्ती बँका आर्थिक अडचणीत असताना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने चांगली कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अणासकर आणि सहकार मंत्री सुभाषराव देशमुख यांनी काढले. आता प्रशिक्षण हे देखील एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आज सगळ्या जिल्हा बँकेमध्ये, महाराष्ट्रामध्ये 31 जिल्हा बँक आहेत, त्यामध्ये वेल मॅनेजर फिनान्शियल साऊंड बँक, ज्याला रिझर्व्ह बँकेचे निकष आहेत, ते निकष अत्यंत उत्तमपणे पाळणारे. मला आश्चर्य वाटलं की 0.5% आतले क्रॉस एनपी, आज नेट एनपी जर तुम्ही बघायला जाता तुमचा मायनस 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 असायला पाहिजे. मायनस हे पत्ता नाही आज, पण नेट एनपी बघायला जाल प्रोविजनिंग. तर अशा प्रकारे वेल मॅनेजर फिनान्शियल साऊंड बँकेच्या बाबतीमध्ये सगळ्यात आदर्श बँक मी आपली बँक आहे. पण आज भविष्या काळामध्ये तुम्ही बघायला जाल तर RRBचं एक उत्तम छोटंसं उदाहरण देतो. भरपूर रिजनल रुरल बँक होते, रिजनल रुरल बँकांची संख्या बघायला गेलं तर त्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये RRB होती आणि प्रत्येक जिल्ह्यात RRB 190 RRB होते. 190 RRBच्या नंतर 86 झाले, आता 56 आहे. केंद्र भारत प्लॅनिंग पुढचं असं आहे की ते 38 असतील आणि त्याच्या पुढचं प्लॅनिंग असं आहे. या सगळ्या RRB या त्या त्या स्पॉन्सर बँकामध्ये, ज्या नॅशनल बँक आहेत त्या त्या स्पॉन्सर बँकेमध्ये मर्ज करायच्या. राज्याचा पदभार घेतल्यानंतर 2 वर्ष होऊन गेलेली आहे. 2 वर्षात बरच काही माहिती मिळालेली आहे. त्याच्यात राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचा जर विचार केला, 30-31 बँकेपैकी 12-13 बँका जवळपास आता अडचणीत आहेत. सातारा असं, रायगड असं, पुणे असं, काही मोठं मोजण्या इतक्याच बँका अशा सक्षम आहेत. खऱ्या अर्थानं एक मार्गदर्शक म्हणून त्या बँका राज्याला होऊ शकतात. तानास्कर साहेब यांनी सांगितलं की राज्याने मॉडेल म्हणून या बँकेचं खरोखरच अनुकरण करावं. मला खूप अभिमान वाटतोय की अशा बँका जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत राज्याच समृद्धी होऊ शकणार नाही असं माझं मत आहे. मी अनेक बँकेला आमच्या अधिकाऱ्यांना विनंती करत असतो,
ही सहकारामध्ये काम करत असताना थोडस आपण राजकीय जोडे जरा थोडेसे बाहेर ठेवावं, आणि जोपर्यंत मी राजकीय जोडे बाहेर ठेवत नाही तोपर्यंत सहकार समृद्ध होऊ शकणार नाही, आणि सहकार समृद्ध झाल्याशिवाय महाराष्ट्र समृद्ध होऊ शकणार नाही. आज राज्यामध्ये विविध कार्यकारी संस्था जवळपास 22,000 आहेत. 22,000 जवळपास 11,000 ते 12,000 संस्था ह्या बंद आणि तोट्यात आहेत. हे चित्र काय तेवढं चांगलं नाही. 50-55% संस्था या बंद आणि तोट्यात आहेत. ज्या उर्वरित संस्था आहेत त्यात खूप कमी संस्था अशा आहेत की त्या चांगलं सक्षम आणि स्वतःच्या पायावर उभारू शकतात. आणि म्हणून पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा ठरवलं की या 22,000 संस्था कशा परत पुनर्जीवित करता येईल. प्रत्येक महसुली गावामध्ये एक विविध कार्यकारी संस्था असली पाहिजे, आणि प्रत्येक खातेदाराला विविध कार्यकारी संस्थेचा सहभाग. या डिजिटल किसान एमपे ऍपचा सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि काही अडचण आल्यास नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा.